पाती जिथे सागरा। पी सावळाराम यांचे शब्द आणि वसंत प्रभू यांनी संगीत दिलेल्या ह्या गाण्याला स्वरसाज चढवला आहे पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांनी। खरं सांगायचं तर मनाला भावणाऱ्या अशा उत्तम काव्यात्मक ओळी जेव्हा अप्रतिम चालीत गुंफल्या जातात ना, तेव्हाच अशा अवीट गोडीची गाणी तयार होतात। नमस्कार, मी अलका फोन्सेका। आरंभ प्रोडक्शन हाऊसच्या लेट्स रिव्हिजिट या कार्यक्रमात आपण अशीच अप्रतिम गाणी घेऊन त्यांच्यावर व्यक्त होणार आहोत। पी सावळाराम म्हणजेच निवृत्तीनाथ रावजी पाटील अत्यंत प्रतिभावान कवी असल्यामुळे त्यांची बरीच गाणी खूप लोकप्रिय झाली। गंगा जमुना डोळ्यात उभ्या का हे त्यांचं विशेष गाजलेलं गाणं। तिला एखादं कडवं आपण म्हणायला सांगूया। मृदुला दाढे। गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा। आता बघा ना, इतकी वर्ष लोटली ह्या गाण्याला, पण आजही कुठलाही विवाह सोहळा घेतला की त्याची सांगता ह्या गाण्याशिवाय अपुरीच राहते, नाही का? त्यांनी जवळजवळ 700 ते 800 गाणी लिहिली। उदाहरण द्यायचं झालं तर गंध फुलांचा गेला सांगून, कोकिळ कुहू कुहू बोले, गोड गोचिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी। आपली ताई आता नवरी होणार ह्याचा तिच्या लहानग्या भावंडांना झालेला आनंद सावळारामांनी आपल्या शब्दात अचूक टिपला। त्यामुळेच तर त्यांची गाणी मनामनात रुंजी घालत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचली आणि कुसुमाग्रजांनी त्यांना जनकवी ही उपाधी दिली। एखादं गाणं श्रवणीय व्हायला जसं त्याचं काव्य महत्वाचं असतं ना, तसंच त्याचं संगीत सुद्धा त्या काव्याला साजेसं आणि सोपं असणं फार महत्वाचं असतं। म्हणून तर वसंत प्रभू आपल्या संगीत रचनांमुळे इतक्या नावारूपाला आले। गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा। हे लता दीदींच्या आवाजातलं गाणं उत्तम चालीमुळे इतकं लोकप्रिय झालं की आता यशस्वी गाण्याचं समीकरण म्हटलं ना की लगेच HMV, लता दीदी आणि वसंत प्रभू असंच काहीसं झालं। त्यानंतर हसले ग बाई हसले, निजल्या तान्ह्यावरी माऊली, प्रेमस्वरूप आई, चाफा बोलेना ह्यासारखी कितीतरी सुमधूर गाणी वसंत प्रभूंनी संगीतबद्ध केली। सोपी स्वररचना, गेयता, मोजका वाद्यवृंद यामुळे त्यांनी रचलेली गाणी अत्यंत सुरेल आणि अविस्मरणीय ठरली। बाई बाई मन मोराता कसा पिसारा फुलला, बाई बाई मन मोराता कसा पिसारा फुलला, बाई बाई। प्रत्येक गाणं जनमनात पोचवण्याचं काम गायक करत असतो आणि गायकांविषयी बोलायचं ठरवलं तर पहिलं नाव बरोबर भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता दीदींचंच नाव घ्यावं लागेल। लता दीदींची गाण्याची एक वेगळीच शैली होती, त्यामुळे तर गंगा जमुना डोळ्यात उभ्या का हे गाणं त्यांनी इतक्या उत्कंठतेने गायलं की आज ते गाणं प्रत्येक आईला तिच्या हृदयाजवळच वाटतं। गंगा जमुना डोळ्यात उभ्या का,
जवळजवळ 30 पेक्षाही जास्त भाषांमध्ये त्यांनी गाणी गाऊन एक इतिहासच रचून ठेवलाय. आपल्या स्वर्गीय सुरांनी त्यांनी जणू सगळं विश्व व्यापून टाकलं आहे. आणि ह्या संगीत क्षेत्रात शुक्र ताऱ्याप्रमाणेच आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. सुधीर फडके, जगदीश खेबुडकर, दत्ता डावजेकर, कृष्णा कल्ले, मालती पांडे, आशा भोसले, मंगेश पाडगावकर, पु ल देशपांडे आणि अशा कितीतरी अनेक गुणी कलाकारांनी आपले भावसंगीताचे दालन समृद्ध केलं आहे. आणि 1926 पासून सुरू झालेला हा भावसंगीताचा प्रवास आज तागायत अव्याहत सुरू ठेवला आहे. तुम्हा मायबाप प्रेक्षकांना आमचा हा प्रांजळ प्रयत्न नक्कीच आवडला असेल, तेव्हा प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.